भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री हाजी शेख सर तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष वालिया व राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष माननीय श्री शरदजी केदारे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय वीरेंद्र सिंग टिळे यांच्या आदेशान्वये व भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे व उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वखारी येथे होमगार्ड, अंगणवाडी सेविका, फायरमॅन व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे व भारतीय मानवाधिकार परिषद उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव क्षीरसागर, नाशिक जिल्हा अध्यक्ष अँटी करप्शन ब्युरो श्याम पवार, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झाडे, नाशिक जिल्हा सचिव शिवनाथ भामरे, देवळा तालुका अध्यक्ष माननीय श्री सुरेश मोरे, देवळा तालुका उपाध्यक्ष सचिन गुंजाळ, तालुका सचिव प्रकाश बच्छाव, आरोग्य सेवक माननीय श्री डॉक्टर रजनीकांत नवले आदी पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी देवळा प्रतिनिधी प्रशांत हिरासे.